मुलांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला फिरत थोडासा अभ्यास आपण करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझा अभ्यास मराठी विषयासाठी इयत्ता पहिलीच्या मुलांनी या सुट्टीमध्ये काय काय अभ्यास करायचा, स्वाध्याय पुस्तिका कोणती सोडवायची ते पाहूया. स्वतःचं नाव या स्वाध्याय पुस्तिकेवर लिहा, आपापल्या दुरेगी वहीमध्ये हा स्वाध्याय पूर्ण करा आणि शाळा भरल्यानंतर आपापल्या शिक्षकांना दाखवा. आपण YouTube वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. इथे तुम्हाला खूप सारी चित्र दिसत आहेत. ही चित्र पाहायची आहेत, त्यांची नावं त्या चित्राच्या खाली लिहायची आहेत. पहिल्या चित्रात आपल्याला दिसत आहे घर. आता या घराच्या खाली आपण लिहूया घर. दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसत आहे भोपळा. चला लिहूया भोपळा. इथे आपल्याला दिसत आहे बादली. चला तर लिहूया बादली. चित्रात आहे जिराफ. लिहा बर जिराफ. आपल्याला दिसतो आहे कासव. लिहूया कासव. चित्रात आहे सिंह. चला तर मग लिहूया सिंह. चित्रात दिसत आहे वासरू. चला तर लिहूया वासरू. इथे दिसते आहे कोंबडी. लिहा तर मग कोंबडी. चित्रात दिसत आहे फूल. लिहा फूल. इथे दिसते आहे बकरी. लिहा तर मग बकरी. चित्रात आहे गाढव. लिहूया गाढव. चित्रात दिसत आहे मासा. लिहा तर मग मासा. चित्रात आहे केळे. लिहूया केळे. आपल्याला दिसत आहे अननस. लिहा तर मग अननस. या चित्रात आहे सफरचंद. लिहूया सफरचंद. चित्रात आहे गाजर. लिहा तर मग गाजर. आपल्याला दिसत आहे लसूण. लिहूया लसूण. चित्रात आहे झोपडी. लिहा तर मग झोपडी. चित्रात आहे झाड. लिहा तर झाड. इथं दिसतो आहे बगळा. लिहूया बगळा. चित्रात दिसते आहे पणती. लिहा तर मग पणती. इथे दिसते आहे गाडी. लिहा तर मग गाडी. चित्रात दिसते आहे माकड. लिहा माकड. शेवटच्या चित्रात आपल्याला दिसत आहे मनी माऊ मांजर. लिहा तर मग मांजर. इथं खाली तुम्हाला शब्द लिहिलेले चौकटीत दिसतील. हे शब्द वाचायचे आहेत आणि जसेच्या तसे सारखेच शब्द खाली लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे गवत. पाऊस. बकरा. वरण. सरबत. साबण. ससा.
कपड़ा, भारत, सारा, पर्वत, वाट। इथे आपल्याला सारख्या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत, म्हणजे अ गटातले शब्द वाचायचे आहेत आणि तसेच शब्द ब गटामध्ये जिथे लिहिलेले आहेत त्या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत। जसं की इथं दाखवलेलं आहे, पक्ष्याची जोडी पक्षाशी लावलेली आहे, पोपटची जोडी आता आपण पोपटशी लावू, नदीची जोडी नदीशी, आकाशची जोडी आकाशशी, शाळाची जोडी शाळाशी आणि केसची जोडी केसशी लावूया। चला तर मग जोड्या लावूया। सारख्या शब्दांच्या जोड्या लावल्यानंतर आता आपण सारख्या अक्षरांच्या जोड्या लावणार आहोत। जसं इथं दाखवलेलं आहे, ल ची जोडी ल शी लावली आहे, त्याचप्रमाणे आपण आता भ ची जोडी भ शी लावू, ग ची जोडी ग शी लावू, क ची जोडी क शी, म ची जोडी म शी आणि य ची जोडी य शी लावूया। आणि आजच्या दिवसाचा आपला अभ्यास पूर्ण करूया।